ठळक घडामोडींचे प्रायोजक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव. गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या व्यावसायिकाचा एमआयडीसी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह. श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूरमधील गौतम झुंबरलाल हिरण यांचे झाले होते अपहरण. हिरण यांच्या अपहरणामागील हेतू गुलदस्त्यात. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळकेंची निवड तर उपाध्यक्षपदी माधवराव कानावडेंना संधी. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांसह जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांची उपस्थिती. दोघांचेच अर्ज आल्यानं निवडणूक झाली बिनविरोध. अवघ्या चार तासातच रस्ता लुटीतील आरोपीला संगमनेर पोलिसांनी केली अटक. हिवरगाव पावसा टोलजवळ महागड्या गाड्यांचा कंटेनर पळवल्याचा प्रकार. अकलाक शेख नामक आरोपीस 90 लाखांच्या मुद्देमालासह अटक. राहाता तालुक्यात विखे विरोधकांची मोट बांधत पालिका निवडणूक लढविणार. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेंची शिर्डीत घोषणा. शिर्डी नगर पंचायतीसह राहाता नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर काँग्रेसची बैठक संपन्न. आणि राज्यातील महाविकास आघाडीकडून विकास कामांमध्ये भेदभाव. भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजनांचा थेट आरोप. नाशिक महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या विकास कामांचा महाजनांच्या हस्ते शुभारंभ. केंद्र सरकारकडून निधी आणून प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा दावा.